जालन्यातील लाठीमार प्रकरणानंतर सोमवारी छत्रपती संभाजीनगर शहर बंद ठेवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला. कालच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिलेली आहे. छत्रपती संभाजीनगर सोमवारच्या दिवशी बंद करण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही सर्वांना केलं. माझे हात जोडून शहरातील व ग्रामीण भागातील सर्व घटकांना, व्यापाऱ्यांना, संस्था चालकांना विनंती आहे, आपण आम्हाला या आंदोलनामध्ये सहभाग द्यावा, सहकार्य करावं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.